पराठे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पीठ। तर इथे मी एक वाटी दाखवलेला आहे, आपण दोन वाटी घेणार आहोत। आणि गव्हाचं पीठ आहे नॉर्मल आपलं। इथे मी दोन मिरची तोडून घेतलेली आहे, दोन बीट घेतलेले आहेत। आपल्याला पाणी लागणार आहे पीठ भिजवण्यासाठी, थोडे सुके मसाले लागणार आहे, हळदीची पावडर, थोडस जिरं, धण्याची पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला लागणार आहे। चला तर मग सगळ्यात आधी आपण पीठ आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि किसून घ्यायचं आहे। तर बघा इथे आपलं बीट हे छान असं किसून तयार झालेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊ। तर इथे गॅस पेटवून घेतलेला आहे मी, त्यावर एक पॅन ठेवलेला आहे। यात आपल्याला अगदी थोडं तेल टाकायचं आहे। तर आता आपल्याला तेलामध्ये थोडस जिरं टाकायचं आहे, जे आपण दोन मिरच्या मधून कट करून घेतलेले आहे त्या टाकायचे आहे। छान असं परतवून घेऊ आपण। तर इथे मिरची आणि जिरे छान असे परतवून झालेलं आहे। आता यात आपल्याला जो आपण बीटचा किस करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। छान असं परतवून घेऊ आपण। आता आपल्याला इथे बीट हे हलकस शिजवून घ्यायचं आहे, खूप असं मेल्ट करायचं नाहीये। तर आता यात आपण अगदी थोडस पाणी टाकू, जवळपास दोन चमचे छोटे, आणि यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ। तर इथे एक वाफ झालेली आहे, बीट आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे, जास्त आपल्याला शिजवायचं नाहीये। आता यात आपण थोडे सुके मसाले टाकून घेऊ, अगदी थोडीशी हळदीची पावडर, एक चमचा धण्याची पावडर, थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। आता हे आपण छान असं परतवून घेऊ। आणि ही प्रोसेस आपल्याला यासाठी करायची आहे का बीट हे पराठ्यामध्ये कच्च लागायला नको, म्हणजे पराठे आपले छान असे टेस्टी तयार होतील। आता आपण गॅस बंद करू आणि हे छान असं थंड करून घेऊ। आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, आता आपल्याला याला बारीक करून घ्यायचंय। तर बघा इथे आपलं बीट हे छान असं बारीक झालेलं आहे। आणि हे बारीक करताना मी यात अगदी 1 ते 1.5 चमचा पाणी टाकलेलं आहे। चला तर मग मस्त असं बीटचे पराठे बनवण्यासाठी आपण पीठ मळूया। तर इथे आपण परातामध्ये दोन वाट्या पीठ घेऊन घेऊ। आता आपल्याला पीठामध्ये जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे, बीट वगैरे मिरची आणि ते सगळं आपल्याला यात टाकायचं आहे। तर आता यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडस पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे काहीच वेस्ट जाणार नाही। आता यात आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत जायचंय आणि छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। तर बघा इथे आपलं छान असं पीठ भिजवून तयार झालेलं आहे। तर आपल्याजवळ जर का वेळ असेल तर आपण याला 10 मिनिटं बाजूला ठेवू शकतो, त्यामुळे आपले पराठे छान असे सॉफ्ट तयार होतील। किंवा मग आपण घाईत असाल तर याला आपण थोडस हाताला तेल लावायचं आणि जवळपास 2-5 मिनिटं छान असं पीठ मळून घ्यायचं, तर ही आपले पराठे हे सॉफ्टच तयार होतील। तर मी इथे तेल लावून 5 मिनिटं छान असं आपलं पराठ्याचं पीठ हे मळून घेतलेलं आहे। आता हे पराठे बनवण्यासाठी तयार आहे। चला तर मग उशीर कशाला करायचा, पराठे बनवायला सुरुवात करूया। तर इथे आता आपल्याला एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे। आता याला आपण पिठात बुडवून घेऊ। आता आपल्याला हे थोडस लाटून घ्यायचंय। पुडीच्या आकारामध्ये आपल्याला तयार करायचं आहे। नंतर थोडस आपल्याला तेल लावायचंय असं सगळीकडे, नंतर मिडलमध्ये असं फोल्ड करायचंय आणि पुन्हा इथे थोडस तेल लावून घ्यायचंय। पुन्हा अशा प्रकारे फोल्ड करायचंय आणि छान असं पराठा आपल्याला आता लाटून घ्यायचंय। आता आपण हे पुन्हा पिठात घोळून घेऊ। आपल्याला ज्या आकारात पराठा हवा आहे त्या आकारात आपण तयार करू शकतो। मी इथे गोलच बनवते।
तर इथे आपला पराठा हा छान असा लाटून तयार झालेला आहे। हे बघा, हा खूप असा पातळ पण नाहीये आणि खूप असा जाड पण नाहीये। आता आपण याला छान असा भाजून घेऊ। तर इथे मी आधीच तवा गरम करून घेतलेला आहे। आता यावर आपल्याला पराठा टाकायचा आहे। आता एक साइडने पराठा बऱ्यापैकी झालेला आहे, आपण याला पलटवून घेऊ। आपल्याला यावर थोडं तेल लावायचं आहे। बघा, धीरे धीरे हा छान असा फुलायला पण लागलेला आहे। आता आपण याला पलटवून घेऊ आणि या साइडने पण छान असं तेल लावून घेऊ। उलट पुलट करून आपल्याला पराठा हा छान असा शेकून घ्यायचा आहे। हे बघा, पराठा किती छान फुलतो पण आहे। तर आपला पराठा हा झालेला आहे, आपण याला काढून घेऊ। अशाच प्रकारे आपण सर्व पराठे हे तयार करून घेऊ। तर हे बघा, अशाच प्रकारे आपले सर्व पराठे हे तयार झालेले आहेत। मी आपल्याला सर्व करून दाखवते। तर बघा, इथे आपले मस्त असे हेल्दी व्हीटचे पराठे हे तयार झालेले आहेत। खूप सॉफ्ट आपले पराठे हे तयार झालेले आहेत। हे बघा, याला लेयर बघा किती सुंदर आलेले आहेत। हे बघा, पूर्ण पराठा हा आपला ओपन झालेला आहे। अशाच प्रकारे पराठे हे बनवा आणि कसे झाले पराठे ते मला कळवायला विसरू नका। तर बीटचे पराठे आपण दह्यासोबत किंवा मग आपली जी शेंगदाण्याची चटणी असते त्यासोबत खाऊ शकतो। खूप सुंदर असे आपले हे बीटचे पराठे लागतात। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपी सोबत। मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? बीटचे पराठे झाले ना एकदम छान? घ्या तुम्ही पण बनवायला। आणि तुम्हाला जर का माझ्या अशाच रेसिपीज बघायच्या असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता।